बड्डे फातोड्या प्लास्टिक पोतीत गुटलावून 1.5 महिन्याच्या भुरग्या कुडेल्यान दुबावीत चंदगड महाराष्ट्राच्या प्रियांका फर्नांडीस हिका पोलिशेन अटक केल्या. चौकशे उपरांत आवयन गुन्यावाची कबुली दिली. पुलीस निरीक्षक नाथन आल्मेदा हांच्या मार्गदर्शनाखाला फातोड्या पोलिसांनी तपास केलो. गोयच्या गावगिऱ्या वाठारांनी शिगम्याच्या निमतान अजून लेगीत साबार परंपरा तिगोवन दवरिल्ल्यो आसात. हातूंतलीच एक महत्वाची अशी परंपरा म्हणल्यार ठाणे सत्तरीतले घोडेमोडणी उत्सव. 7 गांव एकठांय येवन हो उत्सव मनयतात. ह्या वर्सा मार्चाच्या 29 तारखेक हो उत्सव जावपाचो आसा. पणजेचो महापौर म्हणून 4थ्या फावट रोहित मंचराताची बिनविरोध निवड झाल्या. जाल्यार उपमहापौर पदाचेर संजीव नायक हांचे 3रे खेपेक बिनविरोध निवड झाल्या. बुधवारा सकाळी पणजे महानगरपालिकेत आयुक्त क्लेन मदेराच्या हजेरेत ही घोषणा झाली. दिवचलच्या बोड्डे वाठारांत होमकण उत्सव व्हडा दबाज्यान मनयलो. दर वर्सा जावपी ह्या उत्सवात कडक उपास धरिल्ल्या भक्तगणांनी देवीचो कळस घेवन अवसारी मोडान पट्ट्या होमकणांतल्यान अग्निदिव्य केले. हो उत्सव पळोवपाक लोकांनी गर्दी केल्ली. बोड्ड्या दिवचलचो पारंपरीक होमकण उत्सव म्हणल्यार बोड्डेच्या शिगम्याचे खाशेले वैशिश्ट्य. पारंपरीक मिरवणूक काढले उपरांत हो होमकण भेटयतात. या उत्सवाची खासियत म्हणल्यार या उत्सवान देवीचो कळस घेऊन अवसारी मोडान अग्निदिव्य करतात. उपरांत कोल जाऊन या उत्सवाची सांगाता जाता. सांगेच्या कावरे पिल्ला मल्लिकार्जून देवस्थानाच्या जात्रोत्सवा निमतान मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान देवळाक भेट दिली. कावरे गावच्या समेस्त लोकांक जात्रोत्सवाच्यो परबी दिल्यो. गावातल्यो परंपरा आणि उत्सव तिगोवन दवरप गरजेचे आसा असे उलोवप या वेळार मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केले.
पणजे स्मार्ट सिटीच्या कामाक लागून जावपी प्रदूषणा आड लोकांनी घाल्ल्या याचिकेचे आपण स्वागत करता. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणा स्मार्ट सिटीच्या कामाचा लोकांक त्रास सोसचो पडटा. देखून लोकांनी फायल केल्या पीआयएलाक टेको दिता असे मत महापालिकेचो महापौर रोहित मोन्सरातान सांगले. मांद्रेतल्या ओशो हिलिंग सेंटरातल्यान बेपत्ता झाली आरती गोपाल हामल वय 36 ही नेपाळी तरणाटी शिवोले इश्चिनी वांगडा मेळ्ळी. नेपाळातल्या चंदगडीचे महापौर गोपाल हामल हांची ती धूव. तिच्या सोयऱ्यांनी कागाळ केल्या उपरांत फकत 12 वरां भितर गोंय पुलिसांनी तिचो सोद लायलो. देव दामोदराक नाल दवरून भाजपाची दक्षिण गोयची उमेदवार पल्लवी धेंपोन दक्षिण गोंयात आपल्या प्रचाराक सुरुवात केल्या. बुधवारा दिसभर दाबोळी आणि वास्को मतदारसंघात भोवणी करतले. तशेंच बिरेस्तारा फोंड्या आणि शिरोड्या मतदारसंघात प्रचार करतले असे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडेन सांगले. गोंय दर्यादेग वेवस्थापन प्राधिकरण आणि बायोडायव्हर्सिटी बोर्डान बुधवारा कोलवा बांधिल्ल्या बेकायदेशीर मिक्की रेस्टॉरंटाची पळवणी केली. या बेकायदेशीर रेस्टॉरंटाक मातयेभरवण करपाचे सर्वोच्च न्यायालयान आदेश दिल्यात. मात हो आदेश दिवन लेगीत अजून मेरेन हे काम जावना. तशेंच आनिकूय कितलीशीच कोलवा दर्यादेग आणि सेरनाभाटी वाठारांत आशिल्ल्या बेकायदेशीर बांधकामाचेर सील करची अशी मागणी कोलवाच्या सिव्हीक कन्झ्युमर फोरमाची अध्यक्ष जुडीत आल्मेदा हिने केली. गोरवांच्या तस्करी प्रकरणात केपे पुलिशेन 2 जणांक अटक केल्या. हातून पुलिशेन मोहम्मद सदीक आणि लियाखत बेपारीक अटक केल्या. हाचो फुडलो तपास चालू असा.
न्यायाधीश वाल्मिकी मेनेझेस हाणी मुंबई उच्च न्यायालयाचं कायम न्यायाधीश म्हणून सोपूत घेतलं. तसेच गोव्यातल्या भारत देशपांडे आणि अरुण पेडणेकर हाणी सोपूत घेतलं. ज्येष्ठ न्यायाधीश महेश सोनक आणि न्यायाधीश वाल्मिकी मेनेझेस हांका सोपूत दिलो. बुधवारा मुरगाव सडा वाठारातल्या पतन प्राधिकरणाच्या विरोधात एमपीटीचे डॉक कामगार युनियन आणि मुरगाव पोर्ट रेल्वे कामगार युनियनाच्या कामगारांनी आंदोलन केले आणि वेतन वाढ जायना मेरेन आंदोलन फाटी घेऊचे नात अशी शिटकावणी युनियनाच्या फुडाऱ्यांनी दिली. पुणे पोलिसांनी मोले रानातल्या सोऱ्याची तस्करी कर्नाटकाच्या मनशात केली. सुशांत झिंगडे रावपी आनंदनगर हुबळी धारवाड कर्नाटकाचं असे तस्करी करप्याचे नाव असा. सोऱ्यांच्या बाटल्यांची अवैधरित्या तस्करी करतालो. पुणे पोलिसांनी 14 सोऱ्यांच्या बाटल्यांसहित 9.5 लिटराचा सोरो त्याच्या कडल्यान जप्त केलो. दिवचल साखळे रस्त्या कुशीत उदकाची पाईपलाईन परत परत फुटपाचे प्रकार घडतात. बुधवारा परत एक फाऊट ही पाईपलाईन फुटली. फाटल्या 10 दिवसा भीतर तिसऱ्या फाऊट ही पाईपलाईन फुटल्या. स्मार्ट सिटीच्या प्रदूषणाआड घालल्या 3 याचिकांवर उच्च न्यायालयात बुधवारा सुनावणी झाली. स्मार्ट सिटीच्या कामांक लागून जावपी धूल्ल नियंत्रणात हाडपा खातीर किती उपाय येवजण केल्या असो प्रश्न न्यायाधीशान गोय प्रदूषण नियंत्रण मंडळाक विचारलो. तसेच हे विशीं अहवालूय सादर करपाचो आदेश दिलो. तसेच स्मार्ट सिटीच्या कामाची स्वतः न्यायाधीश एप्रिलाच्या 1 तारखेर पळोवणी करतले.
बुधवारा फोण्या GVMS महाविद्यालयात सर्कलाकडे दुचाकी आणि कारीमध्ये अपघात झाला. डस्टर कारीन दुचाकी गाडीक धपको दिल्यान दुचाकी चलोवपी महाविद्यालयाचे दोघ भुरगे शतांश कामाक आणि समर्थ नायक हांका गंभीर दुखापत झाली. थोड्या वेळांनी बेगोबेग ॲम्ब्युलन्साक कळीत केले. 2 ते 3 किलोमीटरचे हॉस्पिटल असून लेगीत ॲम्ब्युलन्स वेळ झाल्यान थोड्या वेळांनी तिडक उक्तायली. सांगोळडाचे उपसरपंच उल्हास मोरजकर हांका पंचायतीचो वांगडी म्हणूनही तांकां अपात्र थारायला. सांगोळडाचे उपसरपंच उल्हास मोरजकर हांका पंचायतीच्या बँक खात्याकडल्यान 16.10 लाख रुपया काढून ताचो गैरवापर केल्ल्याच्या आरोपावयल्यान पंचायत संचालनालयान तांकां उपसरपंच पदावयल्यान काढून उडोवपाचो आदेश दिला. सध्या तांकां पंचायतीच्या चालू टर्माच्या वांगडी पदावयल्यान काढून उडयला आणि ते 19 मे 2026 मेरेन वेचणुके खातीर अपात्र थारायला. मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडीन गोयचो आप मुखेली अमित पालेकर, रामराव वाघ, दत्तप्रसाद नायक, भंडारी समाजाचो अध्यक्ष अशोक नायक हांका समन्स जारी केला. तशेंच हे 4 जणांक 28 मार्चाक चौकशी खातीर ईडीच्या कार्यालयात हाजीर रावपाक सांगल्यात. पेडा बाणवले भाड्याचे कुडीन रावपी कर्नाटकाच्या विश्वनाथ सिग्नल हाका दादल्याचो खून झालो. तो दादलो आपले बायले सयत भुरग्या वांगडा भाड्याच्या घरान रावतालो. हो खून आयतारा झाल्याची अशी माहिती मेळ्या. पुलीस तपास करून कूड पोस्टमॉर्टम करपा खातीर धाडल्या अशी माहिती उप अधीक्षक सलीम शेख हांणी दिल्या. हाचो फुडलो तपास सुरू आसा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हांच्या समर्थनात इंडिया आघाडीच्या फुडाऱ्यांनी पणजे आझाद मैदानाचे सरकारा आड मोर्चा काढपाक गेल्ले कडेन तांकां पुलिसेन आडयले. सरकार ईडी पुलीस सीबीआयचो गैरवापर करून विरोधकांचो आवाज दामपाक सोदता. भाजपाच्या सरकारान सध्या गुंडागिरी आणि हुकुमशायेचे राज्य चलता असो आरोप इंडिया आघाडीच्या फुडाऱ्यांनी ह्या वेळार केला.
ट्राय टॅक्सिंग स्पीड गव्हर्नन्स ना, त्या टॅक्सिंगची फिटनेस सर्टिफिकेट संबंधित कंपनीन आडून दवरल्या. हा विषय घेऊन मंगळारा बाणावलेचो आमदार वेन्झी वेगसा सहित टॅक्सीकारांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली. टॅक्सीकारांक स्पीड गव्हर्नन्स लावपाक एका वर्षाची थाकाय दिवची अशी मागणी तांच्यांनी मुख्यमंत्र्याकडेन केल्या. मुख्यमंत्र्यांनी टॅक्सीकारांक थाकाय दिवपाचे आश्वासन दिल्याचे आमदार वेन्झी वेगस हांणी सांगले. तशेंच गाडयांक स्पीड गव्हर्नन्स बसयले म्हणून अपघात कमी जावचे ना, त्या खातीर सिग्नल्स कॅमेरा घालपाची चड गरज आसा अशेंय वेन्झी उलयलो. मांद्र्या जुनसवाड्यात नारोबा देवळा कुशीक CRZ विभागाचे उल्लंघन करून बांधिल्ल्या बांधकामाची मांद्रे पंचायती वतीन मंगळारा पळोवणी केली. थळावो संदेश सावंत हांणी बेकायदेशीर बांधकामा संबंधी कागाळ केली, ते प्रमाण पंचायतीन ही पळोवणी केली. सध्या ह्या बेकायदेशीर बांधकामा विरोधात पंचायतीन स्टॉप ऑर्डर काढल्या. अमेरिकेत रावपी नावेलीच्या वेर्णेकार फॅमिलीच्या फ्लॅटात चोरांनी हात मारलो. घरात कोण नाशिल्ल्याचा फायदो घेऊन चोरांनी घर फोडून सुमार 47 लाखांचे भांगर फारायल्याचे वेर्णेकार सांगता. वेर्णेकार घराब्यान मडगाव पोलीस स्टेशनात कागाळ दाखल केली, मात चौकशेत चोरीचे पुरावे मिळवू नाशिल्ल्यान अजून गुन्ह्याव नोंद जाऊ ना. रोटरी क्लब ऑफ मडगाव सनरायज क्लबान ई वेस्ट एकठांय करपाचो आगळो वेगळो उपक्रम राबयलो. फाटल्या सप्तकांत मडगांवां घराघरांनी वचून तांणी 500 किलो ई वेस्ट एकठांय केलो. म्हायती आनी तंत्रज्ञाचो भाग आशिल्ल्या संगणक आनी मोबायल सारख्या यंत्रां खातीर भारतांत क्रांती जाली, पूण ताच्याच वांगडा कांय आव्हानांय तयार जाल्यात. म्हायती तंत्रज्ञान मळाचेर तयार जावपी कोयर, जाका ई वेस्ट म्हणून पाचारतात, ती एक मोठी समस्या जावन रावल्या. हाचो भार उणो जावचो म्हणून मडगांवच्या रोटरी क्लबान करो संभव हे संस्थे वांगडा मिळून ई वेस्ट जमा करपाची मोहीम राबयली. मडगाव अबकारी खात्यान 169.89 लिटरचो सोरो धाड मारून धरला. या कारवायेत वट्ट 77,000 रुपयाचो सोरो जप्त केला. मडगांवां गुदावांत हो सोरो दवरिल्ल्याचे कळटकीच अबकारी खात्यान ही कारवाय केली.